रवींद्र चव्हाणांच्या मध्यस्थीने आणि मुख्यमंत्र्यांच्या आशीर्वादाने सिंधुदुर्गातल्या गुंडांना भाजपा प्रवेश, नारायण राणेंचा हल्ला बोल। युतीबाबत आढळराव पाटील यांचं वादग्रस्त विधान, भाजपची मागणी अवास्तव असल्याचं सांगत वादाला फोडलं तोंड। नांदेडमध्ये पोलिसांना लाच देण्यासाठी तरुणाने विकला आईचं मंगळसूत्र, बायकोच्या छळ प्रकरणातली अटक करण्यासाठी सुखदेव राठोड यांच्याकडे मागितली होती पोलिसांनी लाच। बैलगाडा शर्यतींवरच्या बंदीमुळे ग्रामीण भागातलं अर्थकारणच कोलमडलं, पोटच्या पोराप्रमाणे जीव लावलेल्या बळीराजाचा आनंदही फिरावला। खैरलांजी हत्याकांडातला कांडातले पीडित भैयालाल भोतमांगे यांचं हार्ट अटॅकनं निधन, एका संघर्षाची अखेर। आणि औरंगाबादमध्ये बहुजन क्रांती मोर्चा, पारंपरिक वेशात आलेल्या बहुजनांमुळे औरंगाबाद झालं विविध रंग। नमस्कार, मी केतकी जोशी आणि गावाकडच्या बातम्यांमध्ये पहिली बातमी आहे निवडणुकांबद्दलची। निवडणुकांचे पडघम वाजायला लागलेत आणि आरोप प्रत्यारोप होत आहेत। सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या नारायण राणे यांचे एकेकाळचे जुने साथीदार भाजपमध्ये जात आहेत, त्यामुळे नारायण राणेंचा तिळपापड झालाय। काँग्रेसनं नाकारलेल्या गुंडांना भाजपमध्ये प्रवेश दिला जात असल्याचा आरोप राणेंनी केलाय। रवींद्र चव्हाणांच्या मध्यस्थीनं आणि मुख्यमंत्र्यांच्या आशीर्वादानं हे भाजप प्रवेश होत असल्याचा टोलाही त्यांनी लगावलाय। रवींद्र चव्हाण यांची अधिवेशनामध्ये पोल खोल करणार असल्याचं सुद्धा नारायण राणे यांनी म्हटलंय। या अधिवेशनातलं तुमची प्रतिमा मी हाऊसमध्ये सांगतो काय। एक तर मी तुमचं कधी नाव घेत नव्हतो, बोलत नव्हतो, पण इथून उचलतात माणसं, हा राणेच्या जिल्ह्यातला या याला माणसं, हे जे गेले ते सगळे समाजातून ओवाळून टाकलेली माणसं आम्ही नाकारली, त्यांना भाजप प्रवेश देत आहे। आपण बघतोय राणे यांनी चांगलाच हल्लाबोल केलेला आहे आणि निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरच एका बाजूला आघाडी आणि युतीच्या बैठका सुरू आहेत, पण पुण्यामध्ये मात्र युतीच्या बैठका होण्याआधीच शिवसेनेचे खासदार आढळराव पाटील यांनी एक वादग्रस्त विधान केलंय, त्यामुळे युतीची चिन्हच मावळली आहेत। राष्ट्रवादी बरोबर आम्ही संलग्न तर नाहीच होत, पण भाजपची मागणी अवास्तवही आहे असं सांगत आढळराव पाटील यांनी नव्या या वादाला फोडणी दिली आहे। राष्ट्रवादीशी संलग्न असणाऱ्या कुठल्या गोष्टी आमच्या युतीमध्ये नाही आहेत। युतीमध्ये त्यांनी त्यांच्याप्रमाणे जागांची मागणी केली, आम्ही आमच्याप्रमाणे जागांची मागणी केलेली, त्यामध्ये तफावत खूप मोठी आहे। आणि एकंदरीत पाहता ज्या पद्धतीनं त्यांनी जागांची मागणी केलेली आहे अवास्तव। आणि यानंतर ही बातमी आहे सेना भाजपच्या युतीबद्दलची। रत्नागिरीमध्ये भाजप शिवसेना युती संपल्याचं स्पष्ट झालंय। येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचं दोन्ही पक्षांकडून जाहीर करण्यात आलंय, त्यामुळे दोन्ही पक्षांच्या स्थानिक नेत्यांची ताकद पणाला लागली आहे। भाजपसोबत युती करायची काही गरज नसल्याचं सांगत रत्नागिरीत शिवसेना जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांच्या तयारीला लागली आहे। शिवसेना स्वबळावर जाणार असल्यानं सेनेच्या इच्छुक उमेदवारांच्या संख्येतही यावेळेला वाढ झाली आहे, पण यावेळी शिवसेनेला नाराजांच्या बंडखोरीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे। पूर्वीपासून मी 25 वर्ष आमचा हात पुढे करतोच आहे, समोर हात आला तर आम्हाला हवाच आहे, पण असं आतापर्यंत कुठे काही संकेत मिळत नाहीत रत्नागिरी जिल्ह्यात तरी। आत्ताच नुकतीच झालेल्या नगर परिषद नगर पंचायतीच्या निवडणुका झाल्या, आमचा हात पुढे करून करून आमचा हात दुखण्याची वेळ आली, म्हटलं आता आपण सोडून देऊया। एवढं जर असेल तर खरं तर रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेनेची ताकद तर एवढी आहे की आम्ही स्वबळावर खरं आम्ही घोषणा करायला पाहिजे की आम्हाला युतीची गरज नाही, किंवा आम्ही स्वबळावरती आमचे सगळे सैनिक सक्षम आहेत। शिवसेनेचं हे आव्हान स्वीकारून भाजपनंही जिल्हा कार्यकारिणीची बैठक घेत जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सर्व जागा स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतलाय। भारतीय जनता पार्टीनं याचपूर्वी 100% नारा दिला आहे आणि त्यामुळे येत्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये जिल्हा परिषदच्या 55 जागा आणि पंचायत समितीच्या 110 जागा भारतीय जनता पार्टी स्वबळ लढवणार आहे। रत्नागिरी जिल्हा परिषदेमध्ये सत्तेत येण्यासाठी बहुमताचा आकडा लागणार आहे तो 28, आणि हा 28 आकडा गाठण्यामध्ये जर का शिवसेनेतल्या नाराज बंडखोरांमुळे शिवसेनेला फटका बसला
आणि बीजेपीला जर सत्ता स्थापन करायची असेल तर सत्तेच्या जवळ जाण्यासाठी बीजेपी रत्नागिरी जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादीची सुद्धा मदत घेऊ शकतं। देवरुख नगर पंचायतीमध्ये सुद्धा बीजेपी आणि राष्ट्रवादीने सत्ता स्थापन केलेली आहे आणि त्यामुळे देवरुख पॅटर्न सुद्धा रत्नागिरी जिल्हा परिषदेमध्ये भविष्यात अस्तित्वात येऊ शकतो। कोकणात शिवसेनेच्या तुलनेत भाजपची ताकद कमी आहे हे खरंच आहे, पण ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेचे माजी आमदार सूर्यकांत दळवी आणि राष्ट्रवादीचे माजी आमदार रमेश कदम हे दोघेही भाजपत दाखल होत असल्यानं भाजपला बळ मिळालंय। विजय बासुतकरसह दिनेश केळुसकर, आयबीएन लोकमत, रत्नागिरी। आणि गडचिरोलीचे आमदार देवराव होळी यांची आमदारकीच काल नागपूर उच्च न्यायालयाच्या खंडपीठानं रद्द केली होती। उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचं देवराव होळी म्हटलेत। तर पक्ष पूर्णपणे डॉक्टर होळींच्या पाठीशी असल्याचं मत भाजपाचे जिल्हाध्यक्ष आणि गडचिरोलीचे खासदार अशोक नेते यांनी म्हटलंय। याच सगळ्या पार्श्वभूमीवर देवराव होळींशी बातचीत केली आहे महेश तिवारी यांनी। आपण विचारूया त्यांना नेमकं काय प्रतिक्रिया, मला सांगा न्यायालयाचा जो निर्णय काल आलेला आहे एकूण तुम्ही काय म्हणाल, तुमची काय प्रतिक्रिया? या जो काल जो नागपूर खंडपीठानं जो रिझल्ट दिला त्याच्या विरोधात मी सुप्रीम कोर्टात दाद मागला। त्याच्या अगोदर सुद्धा माझ्या निवडणुकीच्या फार मताने सुद्धा विरोधकांनी बरेच आपल्या अपेक्षा नोंदले, पण जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यानं माझ्यातर्फे दिलं आणि मी जनतेत गेल्यानंतर असंख्य मतानं मी निवडून आलो, त्यामुळे मला नक्की विश्वास आहे की सुप्रीम कोर्ट माझ्या बाजूने निर्णय देईल। माझी स्थिती आहे संपूर्ण केस मी निर्दोष आहो आणि याच्यामधला कुठलाही घोटाळा आणि भ्रष्टाचार केलेला नाही, माझ्यावर विश्वास आहे। मी या दोन्ही केसेस मी जिंकलेले आहेत आणि मी या जिंकलेल्या केस म्हणून सुप्रीम कोर्टात मी माझ्यातर्फे रिझल्ट नक्की भेटणार, मी न्यायालयाचा आदर सुद्धा करतो। जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर हा जो निर्णय आलेला आहे पक्ष म्हणून तुम्ही यांना काय कशा पद्धतीने मदत करणार? यासंबंधी जो काही निर्णय दिला आहे त्याबद्दल मी पुन्हा सांगतो, तुम्हाला काहीच म्हणायचं नाही, पण जनतेच्या विरोधात हा असल्याचं मला असं वाटते, त्यामुळे याच्यासंबंधी मी निश्चितच या जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणून सुप्रीम कोर्टात दाद मागेल। डॉक्टर देवराव होळी यांच्या पूर्ण पाठीशी, त्यांच्या मागे पूर्ण भारतीय पार्टी सर्व कार्यकर्ते त्यांच्यासोबत खंबीरपणे उभे आहेत। एकूणच पक्ष पूर्ण ताकदीशी डॉक्टर होळी यांच्यासोबत आहे असं मत यावेळी खासदारांनी व्यक्त केलेलं आहे। महेश तिवारी, आयबीएन लोकमत, गडचिरोली। यानंतर एक धक्कादायक बातमी आहे, ती म्हणजे खैरलांच्या हत्याकांडातले एकमेव साक्षीदार असलेले भैयालाल भूतमागे यांचं निधन झालंय। हार्ट अटॅकमुळे भैयालाल भूतमागे यांचं नागपूरच्या श्रीकृष्ण हॉस्पिटलमध्ये निधन झालंय। खैरलांजी प्रकरणामध्ये भैयालाल हे एकमेव जिवंत बचावले होते। 2006 विदर्भातल्या या खैरलांजीमध्ये झालेल्या या सगळ्या हत्याकांडामुळे संपूर्ण राज्य ढवळून निघालं होतं। आज हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचं नागपूरमध्ये निधन झालंय। बैलाला आपल्या पोटच्या मुलाप्रमाणे सांभाळणारा बळीराजा गेले अनेक दिवसापासून जत्रा यात्रांमधील शर्यती बंद झाल्याने शेतकऱ्यांचा आनंद काहीसा हिरवला गेला आहे। राजगुरुनगरच्या शेतकऱ्यांच्या काय भावना आहेत, चला पाहूया पुढील ब्रेक नंतर। बैलगाडा शर्यतीवरच्या बंदीमुळे साध्या सुध्या बळीराजाच्या कष्टकरी आयुष्यातला आनंदच हिरावला गेलाय। आपल्या मुलाबाळांपेक्षा सुद्धा जास्त जीव या बैलांना शेतकरी लावतो आणि त्यामुळेच या शर्यतीमुळे त्यांचे हाल आम्ही कसे करू असा सवाल ते विचारतायत। ग्रामीण भागात जत्रा यात्रांचे दिवस म्हणजे बैलगाडा शर्यतीचे दिवस, पण या जत्रा यात्रांमधली ही गंमतच हरवली आहे। याचं कारण म्हणजे बैलगाडा शर्यतीवर घातलेली बंदी। बैलांना बळीराजा आपल्या मुलाबाळाप्रमाणे जीव लावतो, त्यामुळे त्याचे हाल करण्याचा विचारही ते करू शकत नाही। बैलांना मुलाप्रमाणे प्रेम करतोय आणि त्यांचे जो पसन म्हणजे खाद्य बिद्य दररोज एका बैला माग 500-600 रुपये खर्च होतोय आणि जेवढा मुलांना प्रेम करतोय, मुलांमध्ये जेवढे शाळेमध्ये खर्च होतो तेवढा बैलांना सुद्धा आम्ही प्रेम करतोय। जे आम्ही निसतं काय गाड्याला पळवत नाही, शेती कामाला पण नाही, जसं काही घरात आमचं लहान मुलं आहे तसं आम्ही त्या पद्धतीने त्यांना सांभाळतो। शर्यतीतल्या बैलाकडून कोणतंही काम करून घेतलं जात नाही, आयुष्यभर त्यांना अगदी घरातल्या माणसांप्रमाणेच वागवलं जातं। इतकंच नाही तर त्यांच्या मृत्यूनंतर दशक्रिया विधीही केला जातो। बैलगाडा ही एक भारतीय संस्कृतीतला एक भाग आहे
आणि शिकल्यामुळे आम्ही सगळे काही ही संस्कृती विसरणार नाहीये. बैलगाडा शर्यत ही लवकरात लवकर चालू व्हावी. पण बैलगाडा शर्यतींना विरोध करणाऱ्या पाणीप्रेमींना मात्र हे पटत नाही. आपल्या आनंदासाठी जनावरांचे हाल केले जातात असं त्यांना वाटतं. त्याला भडकवणं, त्याला मारणं, त्याला मिरची लावणं, त्याला दारू पाजणं हे केल्याशिवाय ही जनावरं उत्तेजित होणार नाही. जो पण ते उत्तेजित होणार ते होत नाही तो पण लोकांना मजा येणार नाही. आणि त्यामुळे जेव्हा जेव्हा हे परत चालू करण्याचा प्रयत्न होईल तेव्हा तेव्हा क्रूरता होईल ना तेव्हा तेव्हा कोर्ट नेहमी कायद्याची बाजू घेणार आणि कायद्याची बाजू घेतली तर हे चालू शकणार नाही. जलीकट्टूच्या समर्थनासाठी अख्खं तामिळनाडू रस्त्यावर उतरलं. पण बैलगाडा शर्यतीबाबत मात्र कुणीही उघडपणे बोलायला तयार नाही. आपल्या जीवाभावाचा सर्जा किंवा राजा शर्यतीत पहिला आल्यानंतर साध्या सुध्या बळीराजाच्या चेहऱ्यावरचा आनंद नक्की कधी परत येईल हाच खरा प्रश्न आहे. रोहिदास गाडगे, IBN लोकमत, राजगुरुनगर. आणि यानंतरची बातमी आहे नांदेडमधली. पोलिसांना लाच देण्यासाठी एका तरुणानं त्याच्या आईचं मंगळसूत्रच विकल्याचा धक्कादायक प्रकार नांदेडमध्ये समोर आलाय. नांदेड जिल्ह्यातल्या उमरी इथं सुखदेव राठोड यांच्या विरोधात त्यांच्या सासरच्यांनी कौटुंबिक छळाची तक्रार दाखल केली होती. त्यावरून उमरी पोलिसांनी सुखदेव विरोधात गुन्हा दाखल केला. पण या गुन्ह्यात अटक न करण्यासाठी उमरी पोलीस ठाण्यातले पोलीस जमादार उद्धव घुले यानं सुखदेवकडे 10,000 रुपयांची मागणी केली. शेतमजूर असलेल्या सुखदेव राठोड यांना 10,000 रुपये देणं शक्य नव्हतं. तेव्हा निदान 5,000 तरी दे नाहीतर अटक करेन अशी धमकी घुले यांनी दिली. लाच देण्यासाठी राठोडनं आईचं मंगळसूत्र विकलं आणि ते विकून पैसे द्यावे लागत असल्यानं राठोड यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. ACB सापळा लावून पोलीस जमादार उद्धव घुले आणि त्यांच्या एका मित्राला लाच घेताना रंगेहात अटक केली. त्यांना पैसे द्यायचे होते वापस म्हणून मी माझ्या आईच्या गळ्यातलं मंगळसूत्र विकलं उमरी येथील एका दुकानामध्ये आणि त्याला पैसे दिले. असं पण सांगितल्यावर पण त्यानं म्हटलं की मंगळसूत्र विकून पण आणून दे आणि 5,000 रुपयामधला पैसा तू खर्च करू नको असं पण त्यानं मला सांगितलं. 10 तारखेला आम्ही व्हेरिफिकेशनला आमचे अधिकारी आणि कर्मचारी त्याच्यासोबत येऊन पाठवले पंचासोबत. तर 10 तारखेच्या व्हेरिफिकेशनमध्ये त्यांनी सांगितलं की तू म्हटलं सर खूप पैसे होतात एवढे पैसे मी देऊ शकत. ठीक आहे 10,000 तू 5,000 दे अशी त्यांनी 5,000 मागणी केली पुढच्या माणसाने पोलीस हवालदाराने. हा म्हणला असं माझ्याकडे पैसे नाहीत माझ्याकडे आता ते काहीतरी सोनं नाणं ठेवून मला तुम्हाला पैसे द्यावं लागेल. तू म्हणलं ठीक आहे तुझं तू काही कर पण मला 5,000 रुपये दे. यंदा होणाऱ्या 97व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या यजमानपदाची संधी उस्मानाबादला मिळणार असल्याचं जवळपास निश्चित झालंय. याची अधिकृत घोषणा येत्या 2 दिवसात होणार असल्याची माहिती परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी यांनी दिली आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून नाट्य संमेलनासाठी उत्सुक असलेल्या उस्मानाबादकरांना लवकरच स्वप्नपूर्तीचा आनंद मिळणार आहे. नाट्य परिषदेचं यजमानपद उस्मानाबादला मिळावं यासाठी परिषदेच्या मध्यवर्ती कार्यालयाकडे यापूर्वीच रीतसर प्रस्ताव दाखल करण्यात आला होता. नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी, प्रमुख कार्यवाह दीपक करंजीकर यांच्यासह अनेकांनी उस्मानाबादला भेट देऊन संमेलनाच्या नियोजित स्थळाची पाहणी केली. आवश्यक असलेल्या बाबींचा आढावा घेऊन निवास, भोजन अशा सगळ्या व्यवस्थांबाबत स्थानिक शाखेच्या पदाधिकाऱ्यांशी तसंच पत्रकारांशी कलाकारांशी त्यांनी संवाद साधला. बातमी आहे गडचिरोलीची. गडचिरोली सारख्या मागास जिल्ह्यात दारू, तंबाखू आणि गुटखा यासारख्या व्यसनांवर तब्बल 342 कोटी रुपये खर्च होतात अशी धक्कादायक माहिती प्रसिद्ध समाजसेवक डॉक्टर अभय बंग यांनी दिली आहे. देशातली तरुणाई ही तंबाखू, दारू याच्यासह अनेक व्यसनात गुंतणं हे सामाजिक आरोग्य बिघडवणारं चित्र आहे असं त्यांनी म्हटलं. हे चित्र बदलणं आवश्यक असल्याचं सिने अभिनेता मकरंद अनासपुरे यांनी म्हटलंय. कालच डॉक्टर अभय बंग यांच्या सर्च या सामाजिक संस्थेच्या वतीनं गडचिरोलीमध्ये व्यसनमुक्ती दिन साजरा करण्यात आला. बातमी आहे औरंगाबादची. औरंगाबादमध्ये आज बहुजन क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. या मोर्चामध्ये 18 पगड तळागाळातल्या जातीचे जे बांधव होते ते सहभागी झाले होते. तसंच आदिवासी भटके हे कलाकार सुद्धा आपल्या पारंपरिक वेशात आले होते. क्रांती चौकातून हा मोर्चा निघाला आणि आमखास मैदानावर संपला. अॅट्रॉसिटीच्या कायद्याची कडक अंमलबजावणी व्हावी आणि खोटे गुन्हे नोंदवणाऱ्यांवरही कायदेशीर कारवाई व्हावी. तसंच ज्या समाजाला आरक्षण हवंय त्यांना द्यावं पण कोणाच्याही आरक्षणाला धक्का लावला नाही पाहिजे अशा मागण्या यावेळेला करण्यात आल्या. 15% आमच्या अल्पसंख्याकांना आम्हाला आणखीन मातंग समाज आहेत आणि चर्मकार समाज आहेत जे समाज सुटलेला आहे तेली समाज आहेत आणि आरक्षणाला आम्हाला OBCला धक्का ना लावताना आमच्या लोकांना आरक्षण द्यावं सरकारांनी आणि जातीय गणना गणनीय
आणि आमचे मुख्यमंत्री साहेबांना हे निवेदन आहे आमचा की यांनी गरिबाकडे लक्ष द्यावा। पारंपरिक वेशभूषित आलेल्या या बहुजनांमुळे औरंगाबाद मात्र आज दिवसभर विविध रंगी झालं होतं। यानंतर आपण गावाकडच्या बातम्यांमध्ये इथेच थांबतोय, पण जाता जाता नजर टाकूयात आतापर्यंतच्या हेडलाईन्सवर। रवींद्र चव्हाण यांच्या मध्यस्थीनं आणि मुख्यमंत्र्यांच्या आशीर्वादानं सिंधुदुर्गातल्या गुंडांना भाजप प्रवेश, नारायण राणेंचा हल्लाबोल। संजय निरुपम यांच्या कार्यपद्धतीवर काँग्रेस नेते गुरुदास कामत नाराज, मुंबई काँग्रेसमधले अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर, आपसातले वाद नंतर मिटवू, निरुपमांचं उत्तर। आणि राज्यातल्या 10 महापालिकांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी होणार नाही, प्रफुल्ल पटेल यांचं मत।